विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपल्या सर्वांचं आज आपल्या गणित प्रदर्शनीमध्ये स्वागत आहे। आज गणितोत्सव आपण कार्यक्रम आपल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी इथे साजरा करत आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांनी इथे साहित्य सादर केलेले आहेत। प्रत्येकाने आपले साहित्य एक्झिबिशन मध्ये मांडलेले आहेत आणि आमच्या शिक्षकांपैकी सुद्धा आम्ही काही साहित्य इथे तयार केलेले आहे। त्यापैकी एका साहित्याचं प्रदर्शन मी इथे करत आहे। हे साहित्य जे आहे हे साहित्य एकदम खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आपण ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बेरीज आणि वजाबाकी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी उपयोगी पडणार आहे। साहित्याचं नाव आहे तुमच्या मनातील रोग ओळखूया, म्हणजे रोगाचं नाव देऊन या साहित्याचं नाव दिलेलं आहे। इथं काय केलेलं आहे, इथं 5 कॉलम तयार केलेले आहेत। तर आपण हा गेम खेळूया। माझ्यासमोर इथे सुहाना आहे, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी। तर इथे काय करायचं, तुला 5 कॉलम दिलेले आहेत, इथं 5 कॉलमपैकी कुठलाही एक रोग तुला मनात पकडायचा आहे। ओके, पकडला? आता जो पकडलेला जो म्हणजे रोग आहे तो फक्त तुला मी जिथे विचारेन तिथे आहे किंवा नाही, हो किंवा नाही एवढं सांगायचं आहे। आणि तू जो मनात पकडलेला रोग असेल तो मी सांगणार आहे सर्वात शेवटी या चार्टच्या माध्यमातून। हे दोन चार्ट एकमेकांवर आधारित असणार आहेत। सर्वप्रथम मी तुला प्रश्न विचारतोय की इथे तू मनात घेतलेला रोग आहे किंवा नाही, हो किंवा नाही इतकं सांगायचंय फक्त। आहे? येस। ओके, इथे तुझा रोग आहे। त्याच्यानंतर या बी कॉलम मध्ये तू मनात घेतलेला रोग आहे का बघून घे, काळजीपूर्वक बघून घे। इथे पण तो रोग दिसतो का? येस। ओके, सी नंबर मध्ये दिसतो का तुला बघ? आहे ना? ओके, म्हणजे ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे आणि सी मध्ये पण आहे। डी मध्ये आहे का बघून घे काळजीपूर्वक? डी मध्ये पण आहे। येस। ओके, आणि ई मध्ये पण आहे? ई मध्ये पण आहे। चला, व्हेरी गुड। म्हणजे तिचं जे ती तू मनात घेतलेला जो म्हणजे रोग आहे तो ए बी सी डी या ई आणि याच्या 5 कॉलम मध्ये आहे। तर तू मनात घेतलेला जो रोग असेल तो मला वाटतं की मलेरिया आहे। इज इट राईट? म्हणजे बघा, तिने मला रोगाचं नाव नाही सांगितलंय तरी पण तिच्या मनातलं मी रोग ओळखून घेतलेला आहे। आणि हे का बेर्जेच्या संकल्पनेवर आधारित असलेला एक रोग आहे। एक उदाहरण पुन्हा घेऊया। यस यस, श्रेया श्रेया तू एखादा रोग मनात घे, घेतली? जो रोग मनात घेतली तो इथे आहे का, हो किंवा नाही फक्त इतकं सांगायचं आहे? नाही आहे, पहिल्या कॉलम मध्ये नाही आहे। इथे बी मध्ये आहे? आहे नक्की। ओके, सी मध्ये आहे? आहे। इथे आहे? आहे। इथे पण आहे तिचा रोग आणि इथे आहे का? नाहीये। नाहीये। ओके, म्हणजे बी सी आणि डी मध्ये आहे, बरोबर आहे। तर इथे काय केलेलं आहे, आपण हे जे कॉलम दिलेले आहेत या कॉलमला आपण नंबर दिलाय 1 2 3 4 5। तर इथे एक म्हणजे बी मध्ये आहे, सी मध्ये आणि डी मध्ये आहे। तर मी काय केलंय, याला 2 नंबर दिलेला आहे, याला 3 नंबर मनात लक्षात ठेवलेला आहे आणि याला 4 नंबर। तर या 2 3 4ची बेरीज करून घ्यायची आहे। 2 3 4ची बेरीज केली तर किती होते? 2 आणि 3 5 5 आणि 4 9। 9 क्रमांकाला जो असेल इकडे तो तुझ्या मनातला रोग असेल आहे। ही उताप, बरोबर आहे? इज इट राईट? येस। आवडलं साहित्य? चला, ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड। चला।